स्वयं घोषित मनोहर मामाची दवाखान्यामध्ये बुंदुगिरी चालू असून यामुळे समस्त पेशंट व डॉक्टर मंडळी त्रस्त झाले आहेत। काही दिवसांपासून करमाळ्यातील एक मामा बुंदुगिरी करतो म्हणून पोलिसांच्या ताब्यात आहे। तो सगळ्यांनाच मामा बनवत आल्याचं लोक सांगतात। बोंबिल विकणारा अंगात बाळू मामा येतो म्हणून स्वतःला त्यांचा अवतार शिष्य सेवक म्हणून घेत स्वतःच मामा होऊन लोकांना मामा बनवू लागला। त्याची दुकान जोरात चालू असतानाच दूरवरून लोक येत असताना पोलिसांमध्ये जादूटोना कायदा आणि बलात्कार प्रकरणात गुन्हा नोंद होऊन अटक सुद्धा झाली होती। पण मामा काय गप्प बसेना। काही दिवसांमागे बातमी आली, मामा अकलूजकरांच्या एका खाजगी दवाखान्यामध्ये ऍडमिट झालाय। तिथे तो दवाखान्यात आला की दुकान चालवायला, हेच तिथल्या लोकांना कळेना झालं। कपाळी गंध, फॅशनेबल कोरलेली दाढी, 5-50 टगे गडी दवाखान्यात दिसू लागल्याने सुरुवातीला कुणीतरी मोठा पेशंट आल्याचं लोकांना वाटलं। पण हे साक्षात मामा आहेत हे कळल्यावर लोकांनी तोंडात बोट घातलं। इथे कसा काय आला असेल याची चर्चा होऊ लागली। जे पोलीस त्यांना बंदोबस्त ठेवतात त्यांनीच त्यांची दर्शन रांग लावली। आता इथे दवाखान्यातच मामाचा मठ भरतो। पण अकलूजचे कमी आणि बाहेरच्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यातून लोक येतात। मोठमोठ्या नव्या कोऱ्या गाड्या, त्यातून उतरणारे वेगवेगळे पॉश चेहरे मामाला बघायला नाही तर मामाकडे बघायला येतात म्हणे। आज ही मोठी आसामी आली होती अशी दवाखाना कर्मचाऱ्यांची दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू झाली। या बाबानं दवाखान्याचा पार खेळ खंडोबा करून सोडलाय। इतर पेशंट नातेवाईक यांना याच्या बडे जावीचा त्रास सहन करावा लागत आहे। न्यायालयीन बाब असल्यानं डॉक्टर काय बोलत नाहीत, पण लोक मात्र या प्रकाराला वैतागले आहेत। दर्शन रांग, धूप अगरबत्ती वास यामुळे खोलीचा पार देवारा करून सोडला। त्याच्या खोलीचा कायम दरवाजा बंद करून फक्त लोकांना आत सोडण्यात शिष्य आणि पोलीस व्यस्त। मठामध्ये जाण्याऐवजी असंच बरं आहे असं त्याला वाटायला लागलंय की काय कळना। पण न्यायालयावर लोकांचा विश्वास आहे त्यामुळे या मामाला इथून हलवा असा सूर दवाखाना परिसरातील लोकांमधून उमटत आहे।